मी पोपटलाल ओस्तवाल, पुणा मर्चंट चेंबरचा माजी अध्यक्ष, वेरूळच्या जैन संघाचा अध्यक्ष. प्रभात हे गेल्या 92 वर्षापासून कंट्रीब्युशनमध्ये आहे. वर्तमान चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही, तरी यांनी 92 वर्ष वर्तमानपत्र चालवलं. त्याच्यामध्ये बातम्या पेपरची मांडणी अप्रतिम असते. प्रभात वाचणारी संख्या मोठी आहे. आज 92 वर्षात पदार्पण करत आहे ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. ह्याच्यापुढेही असंच वाढत जाओ अशा आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी बाळासाहेब धोका, जैन सकल संघ पुणेच्या वतीने. सुप्रभात झाल्यानंतर जर सर्वात पहिली जर बघायचं असेल तर प्रभात पेपर, त्याने मोजक्या बातम्या आणि सुंदर लेखणी जी सुंदर आहे, 92 वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेचं जे पालन केलेलं आहे प्रभातने ते अतिशय सुंदर आहे. आणि मी आवर्जून प्रभात वाचतो आणि तुमच्या प्रभात पेपरला 92 वर्षाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला पेपरला पण आणि पूर्ण जो स्टाफ आहे, जे पत्रकार लोक आहेत, त्यांना देखील आवर्जून मी धन्यवाद देतो. शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे आणि ते पण निर्भीड पत्रकारितेचं व्रत सांभाळत सामाजिक बांधिलकी जपत त्यांची वाटचाल चालू आहे. आणि ऐन उमेदीच्या काळामध्ये आम्ही प्रभातमुळेच घडलो, म्हणजे त्याच्यामध्ये राजेंद्र नगरकरांचा लेख असेल किंवा मुल्ला अली अब्बास यांचे कविता काव्य वगैरे असेल, याच्यातून आम्ही घडलो. आणि सध्याच्या काळामध्ये प्रभातसारख्या वर्तमानपत्राची गरज आहे, ती निर्भीडपणे सामाजिक आणि राजकीय भाषेवरती टिप्पणी करू शकतील आणि सामान्य माणसांचा कुठेतरी आवाज आहे तो प्रभातच्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोहोचली अशी अपेक्षा आहे. आणि प्रभातच्या शताब्दी महोत्सवाकडे वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. नमस्कार, अल्ताफ खान. शू पॅराडाइज आमचं शोरूम आहे आणि मी पुणे शहरावर राष्ट्रवादीवर सरचिटणीस आहे. शू डेक्कनवर आमचं शोरूम आहे आणि देसाई आमचे हे कलिक आहे. आम्ही 15 वर्षापासून 20 वर्षापासून त्यांच्याकडे जाहिरात देतो. आणखीन आमच्या 92 वर्ष झाल्या त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा.